पहिला प्रकार फिल इन द ब्लँक्स, दुसरा प्रकार ऑप्शन बहुपर्यायी मधला ऑप्शन, तो सुद्धा वन अल्टरनेटिव्ह, आणि 12वी पर्यंत दोन पण आहेत ना पर्याय सुचवणे. तिसरा जो प्रकार आहे तो मॅच द पेअर्स, मॅच द पेअर्स, आणि ते सुद्धा मॅच द पेअर्स हे एकच नाही तर दोन आणि तीन कॉलम मध्ये घ्या, दोन आणि तीन कॉलम मध्ये घ्यायचं, म्हणजे तो इथपासून. आता अनेक व्याख्यानांमध्ये शिक्षकांच्या ट्रेनिंग मध्ये शिक्षक म्हणतात की मॅच द पेअर्स हे तीन कॉलम मध्ये नको देऊया. जर आपल्याला 20 मार्काच्या चाचणीमध्ये हॉट क्वेश्चनचा समावेश करायचा असते, आकलनात्मक पर्यंत अंडरस्टँडिंग आणि ऍप्लिकेशन लेवलपर्यंत जायचं असेल, देन यू कॅन चूज द ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट. वस्तुनिष्ठ प्रश्नांचा स्वीकार करणं आणि तिथपासून तुम्ही त्याची प्रश्नपत्रिकेचा आराखड्यात घालणं, त्या उत्तम प्रश्नपत्रिकेचं ते लक्ष आहे. आपण ते घेत नाही, बोर्ड घेतं. बोर्डामध्ये अशा चांगल्या प्रकारच्या प्रश्नांचा स्वीकार केला जातो, त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा हे अवश्य करा. आणि याच्यातला लास्ट जो क्वेश्चन आहे, कोरिलेशन, सहसंबंध ओळखा, सहसंबंध ओळखणे, कोरिलेशन हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याच्याही पेक्षा तुम्ही सगळे काही जण, अजून नोकरी तुमची 5-10 वर्ष आहे, 2026 सालचा एडीपी तुमच्यात येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कन्सेप्ट मॅप मधला फिल इन द ब्लँक ओळखणं ही एक क्वेश्चन ऍड करावं लागेल. जे मी एनसीईआरटीला आता मी मिनिट ट्रेनिंग दिलं, म्हणजे ते 5 दिवसाचं ट्रेनिंग होतं, त्यांनी क्वेश्चन पेपर काढून घेतले, तर वस्तुनिष्ठमध्ये त्यांनी असा कन्सेप्ट मॅप दिला. आणि त्या कन्सेप्ट मॅप मधलं आता इथे मी लिहिते केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन. आता इथे मी कॉम्बिनेशन रिॲक्शन लिहिते, कॉम्बिनेशन म्हणजे संयोग, संयोग अभिक्रिया. त्याचं एक उदाहरण मी लिहिले Mg+O2 goes to MgO. आता इथे लिहिलंय अपघटन, अपघटन म्हणजे डिकम्पोजिशन, डिकम्पोजिशन लिहिलंय. आणि डिकम्पोजिशन हे बॅलन्स इक्वेशन नाही आहे, 2 Mg+O2 हे डिकम्पोजिशन लिहिलंय. आणि इथं तुम्हाला ब्लँक ब्लँक ब्लँक, हे विद्यार्थ्यांची अपेक्षा काय आहे तर ते म्हणणं, हा झाला ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन. दिस वन इज द बेस्ट अल्टरनेटिव्ह, द बेस्ट क्वेश्चन इन न्यू एनईपी. एनईपी मध्ये असा तुम्हाला पेपर काढायचा आहे आणि त्याची सुरुवात कदाचित 1 वर्षाने पण होणार आहे, म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये सुद्धा आपण हॉट क्वेश्चन्स टाकू शकतो, ह्याचं हे उदाहरण आहे. कारण म्हणजे असा आपल्याला पेपर काढायचा आजपर्यंत आपण ना, आणि सगळ्यात लोएस्ट म्हणजे त्या पेपरला काही अर्थच नाही असा कोणता प्रश्न प्रकारे वस्तुनिष्ठ आहे. रिकाम्या जागा रट्टा मार्कर पडला तसं ह्याच्यात, ह्याला अगदी खालच्या निम्न स्तरावरचा प्रश्न कोणता, तर हा म्हणून मी त्याच हायरार्कीने तुम्हाला सांगितलेले, त्याच उच्च पातळीने. पहिल्यांदा काहीच नाही तर फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. नंतर पर्याय, द चाइल्ड हॅज द डिफरंट टाइप्स ऑफ ऑप्शन्स अँड ही कॅन रीड, ही कॅन सिलेक्ट अँड देन ही कॅन राईट द आन्सर. जेव्हा रिडिंग येतं, सिलेक्शन येतं, विचार करायला लागतात, त्या त्या प्रश्नाची पातळी उच्च असते. त्यामुळे हे त्याच्यानंतर मॅच द पेअर्स एक नाही पण शेवटी काय होतं, तीन अर्धा 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 चार कथले तीन त्याला येत असतात, चौथा ऑटोमॅटिक जोडला जातो. मग असा नको, त्याला कन्फ्यूज करणारा असा पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्यावरची हायरार्की आहे. द बेस्ट म्हणजे हा कन्सेप्ट आहे, या कन्सेप्ट फक्त काय आहे, आपण अजून सुरुवातच केलेली नाही आहे ना, त्यामुळे पेपर कुणी काढला काय काढला इथपासूनच आरडावं लागतं. जेव्हा 16 लाख मुलंही बसतात त्यावेळी पेपरचे हो मी भरपूर, म्हणून मी म्हटलं ना 16 लाख म्हणजे 32 लाख चपलांचा हार घालून उभं राहायचं, तेव्हाच आपण टिकून राहतो ना. बरोबर आहे की नाही? कारण तुम्हाला एक अनुभव मी आता बसलाय म्हणून ते अनुभव मी तुम्हाला शेअर करू शकते ना. म्हणजे हा प्रश्न कळला, अरे
असे आपण बरेच घालू शकतो. गुरुत्वाकर्षण हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना, मुलांना अवघड जातो. मग तिथे इथं तुम्ही न्यूटनचा न्यूटनचे नियम असं लिहिलं. पहिला नियम कशाशी असतो त्याचं एक उदाहरण, दुसऱ्या नियमाचं दिलं, तिसऱ्या नियमाचं तुम्ही फक्त तिथं तिसरा नियम हा फक्त लिहा, पण त्याचं ऍप्लिकेशन देऊ नका, त्याला लिहायला. प्रत्येक घड्यावर असं एक एक काढता येत. प्रत्येक घडा, तिसरा घडा जो आहे बघा, विद्युत चुंबकीय लहरी आहे बघा, तर त्याचं हे जे आहे उष्णता संक्रमणाचे प्रकार किंवा चुंबकीय लहरी कशा तयार होतात, डायग्रॅम्स टाकून सुद्धा हे करू शकतो. आकृत्या करून दाखवून एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये, त्यांच्या सीबीएसईच्या क्वेश्चन पेपरमध्ये तिथं आकृत्या टाकल्या जातात. त्याच्यामध्ये त्याचं प्रिन्सिपल तत्व लिहा म्हणू शकतो, राईट द प्रिन्सिपल. असं तुम्ही एखादं आता विद्युत चुंबकीयचं हा मी तुम्हाला सांगितलं त्या डायग्रॅम्स डायग्रॅम्स टाकायचं आणि त्याच्याखाली त्याचं तत्व काय आहे ते लिहायचं. ह्या अशा प्रकारचं प्रश्नांचं हे सगळे वस्तुनिष्ठ प्रकार आहे. पहिला प्रकार कळला, मी फक्त तीनच प्रकार सांगणार आहे, पण त्या तीन प्रकारात किती व्हरायटी आहे हे सांगतो. वस्तुनिष्ठ प्रश्न झालं, आता आपण जाऊया लघुत्तरी प्रश्न. आता लघुत्तरी प्रश्न तुम्ही जे आहे हापूस 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 हो हो फक्त वर चला ठेवलं तरी चालेल, काय नाही अडचण. व्याख्या तत्व उदाहरण आपण सांगायचं किंवा आता मी एक साधं सांगते.
माणसाच फ्लॅट पेपर खाली सोडला आणि तोच फ्लॅट पेपर तेवढ्याच मापाचा मी असा क्रम्बल केला गोळा करून आणि खाली सोडला. कोणता आधी जाईल? गोळा केलेला. गोळा केलेला जाईल तो नाही का? हे सगळं जस्टिफिकेशन हे आपण प्रसंग द्यायचा आणि त्याला विचारायचं. एका वाक्यात म्हणजे डायरेक्ट नाही प्रसंग द्यायचा म्हणून इथं पुढे एका वाक्यात प्रसंग देणे प्रसंग देणे आणि मग त्याच्यावरच विचार. असं असंख्य आहे की अशा प्रत्येक धड्याचं टायटल आहे ना त्या धड्याचं टायटल आज एक क्वेश्चन आहे. प्रत्येक धड्याचं शीर्षक आज एक हॉट क्वेश्चन आहे. त्यामुळे त्याप्रमाणे करा. आता एका शब्दात द्या याला तर काय वेळ मी शिकवू शकेन. आता धडा घ्यायचा आता ह्याच्यामध्ये आम्ही खूप छान काढलेली आहे. ही तुम्ही जरूर पुस्तकं विकत घ्या बालभारतीच्या डेपोमध्ये मिळतात. ह्याच्यामध्ये परीक्षा परिषदेवर आज 100 केसेस चालू आहेत. कारण त्यांच्या प्रश्नपत्रिका सदोष टीईटी होतं ना टीईटीला त्याच्यामध्ये 2 पर्याय उत्तर दिलेले आहेत. त्याच्यासाठी SAIRTने मीटिंग घेतली आमची समितीतल्या लोकांची आणि त्याच्या सहित मॅडम हे सगळे पेपर सदोष आहेत. कारण ते काढतानाच त्यांनी 2 दिलेले आणि त्या मुलं टीईटीला बसलेली जमीन विकून वगैरे असे बीएडला वगैरे येतात ना बीएडची CET असेल TET असेल याला ते त्यांना ती उत्तर शिक्षकांनी तशी शिकवलेली आहे. तुम्ही 2 बहुपर्यायीमध्ये 2 ऑप्शन्स तुम्ही बरोबर दिले हा दोष कुणाकडे जातो? पेपर सेटरकडे जातो. त्या मुलाकडे नाही जाते. मग आपण ज्यावेळी आपण ह्या कोर्सवर आहोत तर आपल्याला इतकं व्यवस्थित म्हणजे हा जो जाणीवांमध्ये राहूनच आपल्याला पेपर काढायचे आहे. त्यामुळे आव्हानात्मक प्रश्न निवडताना हॉट क्वेश्चन चूज करताना वी शुड बी अलर्ट फॉर दिस मॉडेल आन्सर्स. म्हणजे हा मॉडेल आन्सर्स हा सगळ्यात मोठा शिरपेच असतो जो महाराष्ट्रातले तमाम व्यक्ती सापेक्ष असतो. कोणत्याही शिक्षकाने तपासला तरी मॉडेल मार्कांमध्ये तफावत होणार नाही. म्हणून मॉडेल आन्सर्स परफेक्ट म्हणजे तो सगळ्यात शेवटचा. म्हणजे आत्ता 10वीपर्यंत आपण एवढेच प्रकार वापरतो. बारा किंवा 10 पण चालते. प्रत्येकाला अर्धा 5 मार्काचा गुण असेल तर 10 जागा दिल्या तर अर्धा अर्धा गुण देता येईल आणि 12 दिल्या तर एखादं मुलाच्या बाजूने जात आहे. एखादं जर चुकलं तर आपल्याला त्याला पैकीच्या पैकी पण देता येऊ शकतो. 12 देणं चांगलं आहे. 10 पण देऊ शकतो. मिनिमम 10. काही शिक्षकांनी एका मला मुंबईचे शिक्षकांनी विचारलं होतं की मॅडम हे 8 दिलं तर 8 दिलं तर चालेल पण त्याच्यामध्ये तुम्हाला 8 परफेक्शन पाहिजे की हाच तो मुलगा असाच विचार करेल आणि हाच शब्द लिहिले इतकं परफेक्शन होतं. आता पॅरिग्राफ तुम्ही कशातला निवडणार? टेक्स्टबुकमधला का सायंटिफिक जर्नलमधला का बाहेरच्या कोणत्या पुस्तकातला? ते पण डिपेंड आहे ना. पॅरिग्राफ निवड कशातून करणार? कोणत्या जर्नलमधून तुम्ही निवडणार? रेफरन्स आपल्याशी पाहिजे. मग तो पॅरिग्राफ निवडताना तो रेफरन्स आपल्या आता इलेक्ट्रोमॅग्नेटिझमवर निवडला सोशल हेल्थवर निवडला मायक्रोबायोलॉजीतल्या एखाद्या मायक्रोब्सवर निवडला पण रिलेटेड टू स्कोप अँड लिमिटेशन आपल्या टेक्स्टबुक पुरतंच पाहिजे. म्हणून हे चॅलेंजिंग याच्यावर तर बऱ्याच जणांनी क्वेश्चन बँक काढायला सांगितली बोर्डाला की हॉट क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर काढा म्हणून आणि मग ती पब्लिश करा. बोर्डाने काढली होती पण ती पब्लिश केली नाही. आम्ही काढून दिली होती. प्रत्येक घरातले 4-5 हॉट क्वेश्चन 2018-19 काढले होते म्हणजे समितीनेच तयार केले होते. तर असे हे झालं आपलं. आता मॉडेल आन्सर्स. आता मॉडेल आन्सर म्हणजे तुम्ही मला विचारा प्रश्न मी त्याची उत्तरं शेवटचं पेपर सेटिंगमधलं म्हणजे मी ब्लूप्रिंटपासून ऑब्जेक्टिव्हपासून स्टार्ट केलं. प्रकार सगळे आपले 10वीपर्यंत सांगितले 12वीपर्यंत सांगितलेले नाही ना. 12वीला थोडे 2 प्रश्न ज्युनियर कॉलेजचं कोणी असेल तर 2 प्रश्न ॲडिशनल त्याच्यात असतात ते मी इथं मेन्शन केलेले नाही.
आणि त्या दोनचे पुन्हा 10 प्रकार आहेत. ते 12वीचं आता इथं कोणी नाही आहे, नाही 12वीचं, त्यामुळे ते नाही घेतले. बाकी तुम्ही विचारा मला.